राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ झाली असून औद्योगिक ग्राहकांची संख्याही वाढली असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली याबाबत बोलताना महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात उच्च दाब औद्योगिक ग्राहकांनी एकूण एकोणचाळीस हजार तीनशे सत्त्याण्णव दशलक्ष युनिट वीज वापरली होती तर लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी सहा हजार सहाशे सहा दशलक्ष युनिट वीज वापरली होती एकूण औद्योगिक वीज वापर सेहेचाळीस हजार तीन पूर्णांक सव्वीस दशलक्ष युनिट इतका होता त्यामुळं गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक औद्योगिक वीज वापर तीन हजार आठशे तेहतीस दशलक्ष युनिट इतका होता सन दोन हजार बावीस तेवीस या चालू आर्थिक वर्षात राज्यातील औद्योगिक वीज वापरात वाढ झाली आहे या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात औद्योगिक ग्राहकांना बत्तीस हजार आठशे आठ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली असून हा वीज वापर मासिक सरासरी चार हजार एकशे एक, एक दशलक्ष युनिट इतका आहे राज्यातील नवीन औद्योगिक कनेक्शन घेणाऱ्या वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात राज्यात एकूण उच्चदाब औद्योगिक वीज ग्राहक चौदा हजार आठशे पंच्याऐंशी होते त्यांची संख्या या आर्थिक वर्षात वाढून नोव्हेंबरपर्यंत पंधरा हजार अष्ट्याहत्तर इतकी झाली आहे लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही तीन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे बहात्तरवरून वाढून तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे बहात्तर इतकी झाली आहे नोव्हेंबर अखेर राज्यात एकूण औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे पन्नास इतकी झाली आहे राज्यात औद्योगिक वीज ग्राहकांना वीज दरात विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात विद्युत आकारावर पंधरा टक्के लोड फॅक्टर सवलत ठोक वीज वापर सूट लवकर वीज बिल भरलं तर सूट दाब ग्राहकांना वहन आकारातील बचत विजेचा वापर रात्री दहा नंतर केल्यास दरात सवलत अशा सवलती दिल्या जातात अशा सर्व सवलतींचा लाभ घेतल्यास उच्च दाब औद्योगिक ग्राहकांना सरासरी पाच रुपये प्रति युनिट दरानं वीज आकारणी केली जाते याखेरीज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसंच डी आणि डी प्लस औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीज दरात सवलत दिली जाते अशी माहिती त्यांनी दिली